तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सी युनिक. आणि मी तुमचा मित्र निखिल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी आज आमच्या गावी आहे. तुम्हाला माहितीच आहे, गेल्या 3-4 महिन्यापासून मी आपल्या लॉकडाऊनमुळे गावी आलो आहे आणि खूप धमाल चालू आहे. आपल्या गणपती बाप्पाचे 2 दिवसापूर्वी विसर्जनसुद्धा झालं. तर आज विचार केला की चला, तर कसं आहे मित्रांनो, लहानपणी मला एक नेहमी प्रश्न पडायचा की हे बाप्पा विसर्जनातच नेमकं जातात कुठे. माझी आजी सांगायची की गणपती बाप्पांना विसर्जन झालं की त्यांचे जे आई वडील आहेत, म्हणजे जे पार्वती शंकर आहेत, ते त्यांना येतात आणि त्यांना घेऊन जातात. आणि लहानपणापासून मला खरंच असंच वाटायचं की बाप्पांचं विसर्जन झालं की त्यांना त्यांचे शंकर पार्वती ते येऊन घेऊन जातात. तर आज विचार केला की चला बघूयात की नक्की असंच घडतं का, किंवा दुसरं काय वेगळं काय घडतं आहे, त्याच या व्हिडिओमधून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर मित्रांनो, प्रथम आपण आमच्या शिवमंदिराकडे जाणार आहात, जे गावाच्या आमच्या शेवटला जे शिवमंदिर आहे ते तुम्हाला मी कधी दाखवलं नाही व्हिडिओजमधून, परंतु आज मी तिथे व्हिजिट करणार आहे आणि त्यानंतर मी बाप्पांची शोध मोहीम सुरू करणार की विसर्जनानंतर बाप्पा नक्की गेले कुठे. तर चला तर मित्रांनो, हे आमचे शंकराचं मंदिर, तिथे मी पहिल्यांदा पाया पडतो आणि मग आपण आपल्या गणपतीचं शोध मोहीम सुरू करू. तर मित्रांनो, याच्या अगोदर मी एक ब्लॉग बनवला होता, जो मित्रांना जे नवीन असतील त्यांनी पाहिला नसेल की गणपती विसर्जन आमच्या सातारा साईडला कसं होतं. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट केली किंवा नवीन असाल आपल्या फॅमिलीमध्ये. तर आता मी तिकडेच चाललो आहे जिथे आम्ही विसर्जन केलं होतं. आम्ही विसर्जन केलं ते मला वाटतं 7व्या दिवशी, पण 2 दिवसापूर्वी अनंत चतुर्थी झाली, त्यावेळीसुद्धा बरेच गणपतींना विसर्जन केलं गेलं. तर आता तेच मी आज बघायला आलो आहे. वातावरण खूप मस्त आहे आज, म्हणजे आज मला वाटतं पाऊस नाही पडला बऱ्याच दिवसानंतर. काल जो 2 पाऊस झाला त्यानंतर आज पाऊस नाही पडला आणि रखरखीत मस्त असं ऊन पडलं आहे. आणि वाळवण वाळण्यासाठी खरंच हे महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं शेतकऱ्यांसाठी हे सुखद गोष्ट आहे. पावसानेसुद्धा शेतकऱ्यांना साथ दिली. चला, तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की गणपती कसे विरघळ आहेत, थोडंसं तिकडचा खूप नॉईज होता म्हणून मी त्यासाठी ह्या साईडला आलो. तुम्ही बघितलं की आपले गणपती कसे विरघळ आहेत, पाण्यामध्ये एकरूप झालेत, निसर्गामध्ये एकरूप झालेत असं म्हणता येईल. कारण हे गावी बनतात, ते शॅडोच्या मातीचे बनलेल्या बनतात, त्यामुळे ते विरघळायला खूप सोपे असतात. परंतु पुणे मुंबई सिटी भागात बघितलं तुम्ही तर गणपती हे ॲक्च्युली पीओपीचे बनले जातात आणि त्यामुळे समुद्रात एकदा त्याचं विसर्जन झालं की ते काही वेळानंतर त्यांचे हात कान पाय असे समुद्रकिनारे येऊन पडतात. तर याच्यामुळे खूप प्रदूषणसुद्धा होतं आणि खूप यु नो की समुद्रातल्या ज्या वन्य जे प्राणी असतात त्यांना खूप हानी होते. ते आपल्याला विशेष करून टाळलं पाहिजे. पण गावी ही प्रथा वर्षानुवर्ष फॉलो केली जाते, पाळली जाते की ती लोकं शाडूच्या मातीचे गणपती बनवतात आणि त्याचं विसर्जन करतात. त्यामुळे ती
ॲटोमॅटिक विरघळते आणि त्याचा रंग जो दिलेला असतो तो सुद्धा नॅचरल असतो, त्यामुळे तो इतका हानिकारक नसतो आपल्या पाण्याला किंवा आजूबाजूच्या प्रदूषणाला. तर मला वाटतं की सिटीमध्ये राहताना सुद्धा आपण हे सगळं फॉलो केलं पाहिजे, निसर्गाची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मात्र आज भेटलं की गणपती हे आपल्या गणपतीसाठी आपले मम्मी पप्पा येत नाहीत, मम्मी पप्पा इन द सेन्स शंकर आणि पार्वती त्यांना न्यायला येत नाहीत, तर ते निसर्गामध्ये एकरूप होतात. कारण एकरूप होण्याचं कारण एकच असतं की पुढच्या वर्षी त्यांना लवकरात लवकर यायचं असतं आणि आपल्या भाविकांना आपल्या दर्शकांना तो आनंद द्यायचा असतो, तो एक जल्लोष उल्हास द्यायचा असतो. आणि खरंच म्हणून मला असं वाटतं की गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, हा होता आपला एक छोटासा ब्लॉग ज्यात मी माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी खास नदीवर आलो होतो की विसर्जनानंतर गणपतींचं नक्की काय होतं. तर त्याचं उत्तर मला भेटलं आहे, तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी की निसर्ग गणपती हा आपल्या निसर्गामध्ये एकरूप होऊन गेला. आणि खरंच जसा 10 दिवसाचा जो माहोल होता तो माहोल आता पुन्हा पुढच्या वर्षीच बघायला भेटेल खरोखर. तर या ठिकाणी मी हा व्हिडिओ संपवतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.